नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, अंगणवाडी सुपरवायझर पर्यवेक्षिका या परीक्षेसाठी आपण तयारी करून घेणार आहोत। आपला आजचा व्हिडिओ हा महिला संबंधित कायदे टॉपिक ICDS तांत्रिक प्रश्न यावर संबंधित असणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण टॉपिक वाईज अभ्यास करणार आहोत। याच्या मागचा व्हिडिओ जो आपण घेतला त्याच्यात आपण सराव घेतला, सराव प्रश्न, तर आता आपण याचेही घेणार आहोत पुढे। परंतु तत्पूर्वी आता सध्या तरी आपण त्याचे संबंधित कायदे काय आहेत, जे महत्त्वाचे, जे परीक्षेला संबंधित असणार आहे, जे आपल्याला की महत्त्वाचे टॉपिक आपण याच्यामधून कव्हर करणार आहोत। हा व्हिडिओ महिला संबंधित असणार आहे कायदे, आणि अजून एक व्हिडिओ आपण बनवतो महिला संबंधित नसून तो बालकांसंबंधित कायदे कोणते आहेत जे परीक्षेला विचारले जाऊ शकतात परीक्षेच्या अनुषंगाने, त्यानुसार आपण त्याचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। आणि त्यानंतर त्याच्यानंतरचा जो व्हिडिओ असणार आहे तो सर्व संबंधित योजना ज्या महत्त्वाच्या आहेत त्या योजना कोणत्या आहेत त्याचा घेणार आहोत। आणि आपण नंतर तांत्रिक प्रश्नांचा याच्याशी संबंधित प्रश्न सराव सुरू करणार आहोत। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आणि व्हिडिओ आवडला शेवटी तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि मैत्रिणींना शेअर करा। चला तर बघूया आपण पुढचा याची संबंधित कायदे काय आहेत त्याचा अभ्यास करूया। बघा, पहिला कायदा आहे हुंडा प्रतिबंधक कायदा, महत्त्वाचा कायदा आहे। 1961 या कायद्यासंबंधित प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। तर बघा, हुंडा म्हणजे काय, तर आपल्याला एखाद्या वेळेस हुंड्याची व्याख्या विचारली जाऊ शकते, बरोबर। हुंडा संबंधित व्याख्या म्हणजे हुंडा म्हणजे काय जर विचारलं, तर लग्नामध्ये मुलीला दिलेलं सर्व वस्तू, चीज, कपडे, रोख, पैसे, सोने या प्रकारची मागणी करणे म्हणजेच काय आहे, हुंडा आहे। हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे। ही गोष्ट फार वाईट आहे, परंतु तरीही एवढे कायदे असूनही आपलं ते जे चालू आहे ते चालूच आहे। तर याच्यात महत्वाचं असू द्या, इथं महत्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे कि बघा, आपल्याला दिनविशेष विचारले जाऊ शकतात। तर याच्यामध्ये तांत्रिक प्रश्नामध्ये काय आहे की 26 नोव्हेंबर हा दिवस हुंडाबंदी म्हणून साजरा केला जातो। तर हा टॉपिक तुम्ही महत्वाचा लक्षात ठेवायचा आहे, हुंडाबंदी दिवस कधी साजरा केला जातो, तर 26 नोव्हेंबर या दिवशी हुंडाबंदी दिवस साजरा केला जातो। बघा, तुम्हाला जर ही PDF हवी असेल, अशा प्रकारचे तुम्हाला काही शैक्षणिक साहित्य पुरवण्यासाठी आपण ग्रुप तयार करूया, व्हॉट्सअप ग्रुप, आणि त्याच्या थ्रू तुम्हाला याची PDF मिळून जाईल। पण जर तुम्हाला ग्रुप हवा असेल तर मला कमेंट्स करून सांगा की ग्रुप आपण बनवायचा की नाही। जर ग्रुप हो म्हटले तुम्ही तर मी तुम्हाला ते ग्रुप बनवून डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देईल, तिथे तुम्ही चेक करून घ्यायचं। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देईल किंवा पुढील व्हिडिओ, फक्त मला हो किंवा नाही तेवढं सांगा। आता बघा, हुंडा देणे आणि घेणे, ज्याप्रमाणे हुंडा देणे आहे त्याप्रमाणे हुंडा घेणे हा सुद्धा कायद्याने काय ठरवलेला आहे, गुन्हा ठरवलेला आहे। बघा, इथं लहान लहान टॉपिक आहेत ते महत्वाचे ठेवायचे। बघा, आपल्याला हुंडा देणे आणि हुंडा घेणे, आपल्याला घेणे एवढंच माहिती असतं, हुंडा घेणे हे कायद्याने गुन्हा आहे, परंतु हुंडा देणे हे देखील कायद्याने गुन्हा आहे मित्रांनो। तर प्रत्येक पोलीस स्टेशनला हुंडा प्रतिबंध अधिकाऱ्याची नियुक्ती असते। कुठे असते? पोलीस स्टेशनला, पोलीस स्टेशनला असते। जिल्हा तसेच तालुका स्तरीय समित्यांची स्थापना कायद्यांतर्गत करण्यात आलेली आहे, जिल्हा स्तरावर आणि कुठे आहे, पोलीस स्टेशनला। म्हणजे अधिकाऱ्यांची नियुक्ती कोणत्या ठिकाणी केली जाते, अशा प्रकारे प्रश्न आपल्याला येऊ शकतो। तर ते आहे जिल्हा ठिकाणी किंवा पोलीस स्टेशन, बरोबर। हे कायदे महिलांना माहीत असायला पाहिजे, आणि पुढे येऊन हुंडा मागणाऱ्या विरुद्ध तक्रार संबंधित यंत्रणेकडे केली पाहिजे, ही त्यांची अपेक्षा आहे। आता बघा, महत्वाचं बघा, हुंडा प्रतिबंधक कायदा इथं महत्वाचे जे मुद्दे आहेत ते हे इथं आहेत। सदर कायद्याच्या कलम 3 नुसार, बघा कलम कितवा आहे, 3, कलम 3 नुसार हुंडा घेणाऱ्यास 5 वर्ष सक्त मजुरी आणि काय आहे पुढे,
15,000 पर्यंत दंडाची शिक्षा ही दिली जाऊ शकते अशी तरतूद आहे. हुंडा मागणे हा देखील गुन्हा आहे. बघा, तुम्हाला आधीच सांगितलं मी, हुंडा मागणे हा देखील एक काय आहे, गुन्हा आहे. त्याच्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी तरतूद दिलेली आहे. बघा, 6 महिने पर्यंतची कैद दिलेली आहे आणि 10,000 रुपये दंड ही शिक्षा त्यांना ठोठावण्यात येते हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार. तर हा कायदा कधी लागू करण्यात आलेला आहे, तो 1961 पासून हा कायदा आहे. जर एखाद्या मुलीच्या लग्नाच्या 7 वर्षाच्या आत, किती वर्षाच्या आत, 7 वर्षाच्या आत असामान्य परिस्थितीमध्ये ती मरण पावली, तर हे सिद्ध केले जाते की मरणा अगोदर तिला हुंड्यासाठी तिला प्रताडित केले जात होते असं तिला गृहीत धरले जाऊ शकते. यात भारतीय दंड संहिता कलम 304B अंतर्गत मुलीचा पती किंवा नातेवाईक म्हणजे सासू सासरे अजून इतर काही असतील त्यांना कमीत कमी त्यांना देखील 7 वर्ष ते आजीवन कारावासाची शिक्षा होऊ शकते. अशा प्रकारे हा आपला हुंडा प्रतिबंध कायदा आहे. त्याच्यानंतर बघा, पुढचा दुसरा आहे बालविवाह प्रतिबंधक कायदा. बालविवाह प्रतिबंधक कायदा काय आहे, तर बालविवाहाची प्रथा आपल्या इथं आज देखील सुरू आहे आणि ती बंद करण्यासाठी हा कायदा सुधारणा दिलेला आहे. बालविवाह प्रतिबंधक अधिनियम याचं दुसरं नाव काय आहे, शारदा ऍक्ट 1987 मध्ये याच्यामध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत बालविवाह प्रतिबंधक कायद्यामध्ये. तर त्या सुधारणेनुसार बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे, मुलीचे वय लग्नाच्या वेळी मुलीचे वय किमान किती असायला हवे, 18, हे महत्वाचं आहे. किती वर्ष, 18 वर्ष, आणि मुलाचे वय 21 वर्ष असायला हवे. कमी असल्यास शिक्षक पात्र राहणार अशी तरतूद बालविवाह प्रतिबंधक कायदा सांगतो. हा कायदा सर्व जाती धर्माच्या लोकांना सारखाच लागू आहे, या ठिकाणी कुठलाही भेद नाही. एवढं या ठिकाणी महत्वाचे मुद्दे आहेत. आता पुढचं बघू, पुढचं आहे अश्लीलता विरोधी कायदा. हा खूप महत्वाचा कायदा आहे आजच्या ऑनलाईन युगामध्ये. हा या कायद्याचे खूप मोठे उल्लंघन आताच्या काळात आपल्याला दिसून येत आहे, त्याच्यासाठी हा महत्वाचा कायदा आहे आणि आपण तो बघूया. भारतीय दंड संहितेच्या कलम 292 ते 294 मध्ये महिलांशी अश्लील वर्तन करणाऱ्यांना शिक्षा देण्याची तरतूद आहे. म्हणजेच हा कायदा याची तरतूद आहे. कलम काय आहे, 292 आणि 294 भारतीय दंड संहितेनुसार हा कायदा आपल्याला प्रोटेक्शन देत असतो. कशासाठी, अश्लील वर्तन करणाऱ्यांना शिक्षा देण्याचं काम आपण या कायद्यांतर्गत आपण त्यांना शिक्षा देऊ शकतो. एखाद्याची छेडछाड होत असेल एखाद्या भगिनीसोबत किंवा कोणाला त्रास होत असेल, त्यांचे अश्लील फोटो व्हायरल होतात, अशा प्रकारचे जे प्रकार घडतात त्याच्यासाठी आपल्याला हा कायदा महत्वाचा आहे. त्याचप्रमाणे जाहिराती, पुस्तक, चित्र आदी माध्यमातून महिलांची विटंबना केली जाते, महिलांची विटंबना केली जाते किंवा लेखनातून देखील, बघा लेखनामधून सुद्धा तिथं विटंबना जर महिलांची होत असेल तर अश्लीलता सादर करणाऱ्या विरोधी कायदा 1987 नुसार वॉरंट शिवाय अटक करण्याचा अधिकारही आहे असं या कायद्यात तरतूद दिलेली आहे. त्यानंतर बघा, पुढचा कायदा आहे छेडछाड करणे गुन्हा. छेडछाड करणे हा सुद्धा एक गुन्हा आहे. आपल्या भारतामध्ये स्त्रीला प्रथम स्थान आहे
स्त्रीचा सन्मान हाच देशाचा सन्मान असं मानलं जातं, तरी सुद्धा हे प्रकार घडून येतात. स्त्रीची अब्रू लुटणे, हात धरणे, त्यानंतर तिच्या वस्त्रांना हात घालणे, अशा प्रकारे विनयभंग करणाऱ्यांना भारतीय दंड संहिता 354 खाली शिक्षेची तरतूद आहे. हे कलम वगैरे आहे ते भारतीय दंड संहिता हे तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. तसेच छेडछाड केल्याबद्दल भारतीय दंड संहिता कलम 509, हे दोन कलम बघा, 354 कलम आणि कलम 509 अंतर्गत पोलिसात तक्रार दाखल करता येते. अशा प्रकारचा हा कायदा आहे. आता पुढचं महत्वाचं बघा, महिलांविषयी, महिलांच्या अटकेविषयी संबंधित जी महत्वाची माहिती आहे ही देखील महत्वाची आहे. तर काय म्हटलेलं आहे बघा, इथं नियम आहेत काहीतरी जे आपल्याला अधिकार दिलेले आहेत महिलांना. महिलांना फक्त महिला पोलीस अटक करू शकतात. महिलांना फक्त महिला पोलीस अटक करू शकतात. जर पुरुष अटक करत असतील तर ते कायद्याच्या विरुद्ध असणार आहे. त्यांना गुन्हा पकडला जातो आणि त्यांना शिक्षेस ते पात्र असतात. त्यानंतर दुसरी तरतूद अशी आहे, सूर्योदयानंतर आणि सूर्यास्तापूर्वी, म्हणजे सूर्योदयानंतर म्हणजे सूर्य उगवल्यानंतर किंवा सूर्यास्त, सूर्य मावळण्याच्या आधी अटक करण्याची तरतूद आहे. कुटुंबाच्या सदस्याच्या उपस्थितीत व योग्य कारण असेल तरच स्त्रीला पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावता येते, अशी तरतूद आहे. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आपल्या माहितीसाठी देखील आणि परीक्षेच्या अनुषंगाने देखील. बघा, जर आपल्याला अटक होत असेल तर याच्यात चार मुद्दे दिलेले त्यांनी, सूर्यास्तानंतर किंवा सूर्योदयानंतर किंवा सूर्यास्तापूर्वी अटक होऊ शकते महिलास, एक महत्वाचा पॉइंट आहे. त्याच्यानंतर फक्त महिला पोलीसच अटक करू शकतात, हा दुसरा मुद्दा आहे. तिसरा मुद्दा काय आहे की कुटुंबाच्या सदस्यांच्या उपस्थितीत आणि त्याला योग्य ठोस असे कारण असेल तरच त्यांना पोलीस स्टेशनला बोलवण्यात येते. स्त्रीला अटक केल्यास तिला फक्त महिला कक्षामध्येच ठेवता येतात. हे महत्वाचे मुद्दे आहेत. याच्यावर तुम्हाला कसे प्रश्न येऊ शकतात की बघा, महिलांच्या अटके संबंधित खाली विधानं दिलेली आहेत, दिलेल्या विधानांपैकी चुकीचे विधान कोणते, अशा प्रकारे तुम्हाला विचारले जाऊ शकते, किंवा योग्य विधाने कोणती आहेत, अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. पुढचा आहे महिला आयोग, महत्वाचा आहे. महिलांना संवैधानिक व न्यायिक सुरक्षा आणि अधिकार देण्यासाठी 31 जानेवारी 1992 रोजी महिला आयोगाची स्थापना झाली. पॉइंट नोट करून घ्या, तारीख नोट करा, महिला आयोगाची स्थापना, हा प्रश्न येऊ शकतो. प्रत्येक राज्यातही महिला आयोग स्थापन झालेला आहे. महिला कोणतीही तक्रार थेट आयोगाकडे करण्याची अशी तरतूद आहे. आपण थेट डायरेक्टली आपण महिला आयोगाकडे करू शकतो. तर हे महिला आयोग प्रत्येक राज्यात महिला आयोग हे आहेत. आयोगाला सिव्हिल कोर्टाप्रमाणे चौकशी आणि तपासाचे अधिकार असतात. बघा, खालीपैकी महिला आयोगाला दिलेले अधिकार आणि विधाने बघून चुकीचं विधान कोणतं आहे किंवा बरोबर विधान कोणतं, अशा प्रकारे प्रश्न येऊ शकतो. तर सिव्हिल कोर्टाप्रमाणे जे सिव्हिल कोर्टाला जे अधिकार आहेत चौकशीचे आणि तपासाचे, तेच अधिकार या ठिकाणी महिला आयोगाला सुद्धा असतात. हा आयोग वेळोवेळी सरकारला महिला कल्याणाच्या योजना ही सादर करतो. तर या आयोगामार्फतच सरकारला महिलांच्या कल्याणासाठी जे ज्या योजना ठरवून दिलेल्या आहेत त्यांचा आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. पुढील व्हिडिओ जो येणार आहे तो योजना संबंधित आहे, तर त्याच्याविषयी आपण हे योजना असतात त्या योजना या महिला आयोगानुसारच सरकारला देखील दिले जातात. अशा प्रकारे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती बघितली, संपूर्ण जे महत्वाचे आहेत. अजून तुम्हाला काही माहिती हवी असेल तर
तर मला कमेंट्स करा आणि मला तसं सांगा, म्हणजे मला व्हिडिओ बनवायला सोपं जातं, माझ्या जसं मला वेळ मिळत जातो त्याप्रमाणे मी तुम्हाला व्हिडिओ बनवून देणार आहे. मला जेवढं करता येईल तेवढं मी तुमच्यासाठी करेल आणि तुमचा जास्तीत जास्त सराव करून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही परीक्षेमध्ये चांगले मार्क पाडायला पाहिजे एवढीच माझी ही अपेक्षा असणार आहे, कारण या पदासंबंधित बरेच ठिकाणी माहिती मिळत नाही. आणि मैत्रिणींनो, या पदासाठी अभ्यास करण्यासाठी तुम्हाला आता पॅटर्न बदलला आहे. जे जुनं पॅटर्न होतं ऑफलाईन प्रमाणे, त्याचा आपण व्हिडिओ टाकलेले आहेत, जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर ते थोडेफार तुम्ही ओव्हरलुक करून घ्या, मी सोडवून दिलेले आहेत आणि तेवढेच प्रश्नपत्रिका उपलब्ध आहे. त्याच्या व्यतिरिक्त अजून प्रश्नपत्रिका उपलब्ध झालेल्या नाही, जर तुमच्याकडे असतील तर मला सेंड करा, मी तुम्हाला ते सोडवून देणार आहे. तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन जा, तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप मला बनवून देणार आहेत त्याच्यात, परंतु तुम्ही मला तसं सांगा की ग्रुप बनवायचा की नाही, कारण त्याच्याने मला तुम्हाला शैक्षणिक साहित्य पुरवता येणार आहे. आणि याच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे स्पेसिफिक पुस्तक नाही मैत्रिणीनो, याच्यासाठी तुम्हाला महिला जे तांत्रिक आहेत त्याचे व्हिडिओ मी तुम्हाला जे शॉर्ट करून देणार आहेत त्याचा अभ्यास तुम्ही तिथूनच करून घ्या. आणि बाकीचा इतर जो राहिलेला आहे अभ्यासक्रम, त्याच्यात जनरल प्रश्न असणार आहे, जे की इंग्रजी ग्रामर असेल, मराठी ग्रामर असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, हे प्रश्न आहेत. हे सर्व पुस्तकामध्ये सारखेच असतात. तुम्ही IBPS पॅटर्ननुसार त्याचा तुम्ही अभ्यास करा. जर तुम्हाला त्याच्यावरही IBPS पॅटर्नवर एखाद्या टॉपिकवर बुद्धिमत्तेचा पाहिजे असेल तर तुम्हाला तेही सांगा कमेंट्स करून, मी त्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ बनवून देईल. चला तर भेटूया आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण पुढचा व्हिडिओ महिला संबंधित जे योजना आहेत, बालकांसंबंधित, महिलांसंबंधित, जे तुम्हाला ICDS पर्यवेक्षिका अंगणवाडी सुपरवायझर परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहे, त्यांची माहिती मी तुम्हाला पुढील व्हिडिओत देणार आहे.